गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नम शिवाय मंडळी, ओम नम शिवाय। आपल्या सर्वांना, ह्या कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना, प्रेक्षकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तर मंडळी, आज मी आपल्याला घेऊन जातो आहे आपल्या आवडता कार्यक्रम गप्पा गोष्टी। गप्पा गोष्टी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत स्वागत। तर मंडळी, आज तुमच्यासाठी मी, आता माझी तब्येत ठीक नाही, जरा सर्दी झाली, परंतु तुमच्याकरता मी आज थोडंसं तरी कार्यक्रम करावा हा इच्छा मनात धरून आज मी थोडंसं बोलणार आहे, तुमच्याशी चर्चा करणार आहे, एक छोटीशी गोष्ट सांगणारच आहे, तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा। तर मंडळी, ज्यावेळेस मी विद्यार्थी दशीमध्ये होतो त्यावेळेसची गोष्ट सांगणार आहे। मला काही कामानिमित्त, म्हणजे शाळेच्या कामानिमित्त मला उत्पन्नाचं सर्टिफिकेट काढायचं होतं, उत्पन्नाचं प्रमाणपत्र थोडक्यात। तर ते उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढण्यासाठी मी तहसीलमध्ये गेलो। मग त्यावेळेसचं मी माझं राहणीमान बी थोडंसं बऱ्यापैकी होतं, कारण कडक इस्त्री अशी बोट लावलं तर बोट कापलं असं कडक रेश मारून इस्त्री करायचं, पांढरशुभ्र कपडे घालायचे व्यवस्थित, म्हणजे हातामध्ये घड्याळ घालायची, म्हणजे शौकीन माणूस होतो मी जरा, आणि म्हणजे तरुण वयात काय असते, पोरांचं करतं चालतं आहेत, आता पोरं बी करत नाहीत का, त्याच वेळेस मीही पोरग होतो, त्यावेळेस मीही तेच नाटकं केले, राहणीमान केस स्टाईल फील असे बऱ्यापैकी राहतो तुम्ही। मग ही राहणीमान मला कसं अंगलट आलं हे तुम्हाला आजच्या गोष्टीमध्ये सांगणार आहे। तर मी प्रमाणपत्रासाठी तहसीलमध्ये गेलो आणि ते त्याचं काय प्रोसेस, कागदपत्र वगैरे दाखल केले, पण 2-4 दिवस झालं तरी ते काय प्रमाणपत्र मिळायला गेलं, म्हणून मी चक्र मारत होतो। मी तलाटेकडून तर घेतलं होतं ते उत्पन्न, त्यावेळेस का बहुतेक 10-12 हजाराचं का, म्हणजे 20 हजाराच्या आत बाहेर काहीतरी लागत होतं, म्हणजे कुठल्या तरी सुविधेसाठी, काय माझ्या काय लक्षात नाही ती गोष्ट, पण गेलो। मग तलाट्याने दिले होतं ते लिहून की एवढं एवढं तुमचं 10 का 20 हजार रुपये उत्पन्न आहे, वार्षिक उत्पन्न। मग जे त्यावेळेस काय काही वेळेस तहसीलदार जरा थोडासा आगावमूर्ती होती, मग ती तहसीलदार एखाद्या वेळेस बोलून घ्यायचा ते, एखाद्या त्याला शंका आली कुठल्या कागदपत्राविषयी तर ती तहसीलमध्ये बोलून घेत असे, म्हणजे आतमध्ये त्याच्या ऑफिसमध्ये बोलून घेत असे। मग तशी आमची बी बारी आली, आम्ही गेलो ती एंट्री केली योगा सर आतमध्ये या। मग आमच्याकडे तो बघायला लागला बुटापासून ते वरी केसापर्यंत खालीवरी, मग बघितलं आणि म्हणले त्या शिपायला म्हणले खुर्ची घ्या म्हणली साहेबांना। आता म्हणलं एवढं कसं काय पगळलं हे आपलं, एवढं म्हणजे तहसीलमध्ये जायचं म्हणजे आतमध्ये तहसीलदार समोर जायचं म्हणजे भीती, हे तोर मला खुर्ची द्यायला लागली, ठीक आहे म्हणलं। त्याच्या बाजूच्या टेबला शेजारी बसून घेतलं, खुर्ची टाकली, मग ती प्रमाणपत्राचं काही विचारलं नाही त्यांना, डायरेक्ट मला इथून एंट्री चालू केली त्यांनी घ्यायची माझी। म्हणले कोणत्या गावचे आहेत तुम्ही, म्हणलं जानेगावचं आहे मी। वडील काय करतात, म्हणलं वडील एक छोटंसं किराणा दुकान आहे आणि टेलरिंगचा व्यवसाय करतात, म्हणजे कपडे शिवणं वगैरे असं त्यांचं काम आहे। म्हणले किती ड्रेस शिवतात वेळाचे, म्हणलं काय 2-3 दिवस शिवत असतील। किती शिलाई घेतात, म्हणलं त्यावेळेस शिलाई कमी होते ते मी सांगितलं, आपलं 70-80 रुपये घेतात म्हणले ड्रेसला। बरं, मग दुसरं शेती किती आहे तुम्हाला, म्हणलं 6 एकर आहे ना, शेतीत चांगली पिकते नाही, म्हणलं कोरडं हवे आपली, असं सांग, मी ते विचारायचं ते सांगायचं। म्हणलं हा ड्रेस किती रुपयाचा आहे, म्हणलं त्यावेळेसच्या मनानं मी 700 रुपयाचा सांगणार, 700 रुपयाचा ड्रेस आहे म्हणलं साहेब। वा छान आहे, असले ड्रेस किती आहेत म्हणले तुमच्याकडे, म्हणलं 4-5 आहेत। बूट किती कधी बांधला आहे, म्हणलं ते 2-3 महिन्याखाली। बरं, मग हा बूट किती रुपयाला तुम्ही बांधला आहे, म्हणलं 350 रुपयाला बांधला आहे। छान छान छान,
छान आहे तुमचं असं म्हणायलं. मला काय माहिती याच्या पोटात काय शिजायला लागलं आहे ते माझ्याकडून विचारून घ्यायला माहिती पूर्ण, आणि मी बी आपलं सांगत गेलो. मला बी ते काय डोक्यात कळलं नाही की कशाबद्दल विचारायला लागली ती. मग म्हणला हे दररोज म्हणजे तुमच्या कपड्याचा सुगंध पण फार छान यायला आहे. म्हणलं नाही म्हणलं ते साबणाचं येत असेल. नाही म्हणलं साबणाचं नाही म्हणलं, तुम्ही शेंट मारला आहे म्हणले तुमच्या कपड्यावर. नाही म्हणलं कधीमध्ये मारत असतो कधीमध्ये मारू. बरोबर किती रुपयाला बाटली, किती रुपये किती दिवस जाते बाटली ती जाते म्हणलं 8-10 दिवस. किती रुपयाला घेतात, किती रुपयेवाले घेतात, कोणती घेतात? मी सांगितलं त्याला मोगरा वापरतो म्हणलं 35 रुपयाला बाटली. बरं मग तुम्ही हा विशेष वापरत म्हणलं काय वापरतो ना म्हणलं. नाही म्हणलं जरा बरं वाटतं, जरा प्रसन्न वाटतं म्हणून वापरतो म्हणलं. आणि हे असं एक 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 माझं विचारत गेलं. आणि इकडं खाली लिहितो मी बघतच नव्हतो ती खाली कागदावर, म्हणजे खर्च माझा उत्पन्न. म्हणलं तुम्ही शाळा शिकत शिकत काही काम करतात का? असं नुसतं शाळा शिकतो म्हणले. नाही म्हणलं शाळा म्हणजे शिकतो बिन घरी काम करू लागतो म्हणलं, घरी वडिलाला मदत करू लागतो शिवण्याचंही. मग किती शिव एखादा ड्रेस करतो मी? नाही म्हणलं जास्त करत कारण. बरं म्हणजे तुम्हाला पण तुमचा रोजगार उपलब्ध आहे म्हणले. म्हणलं हो. म्हणले ठीक आहे म्हणले. वा म्हणले काय काम काढलं होतं म्हणले तहसीलमध्ये येण्याचं? इथं म्हणलं प्रमाणपत्र पाहिजे होतं उत्पन्नाचं. म्हणजे किती रुपयाचं? म्हणलं 20-1 हजाराचं आहे का ते 20,000? म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न 20,000 आहे का? म्हणलं हां. म्हणले तुमच्या वडील जी कमावतात का नाही? म्हणले म्हणले माझ्या ह्या हिशोबाप्रमाणे तुमचे वडील वर्षाकाठी 60,000 रुपये कमाई करतात निव्वळ त्यांच्या धंद्यातून. तुमचा खर्च जाता काय? तुमची कमाई वर्षाकाठी नाही म्हणलं तरी 20-1 हजार रुपये तुम्ही स्वतः कमवतो म्हणले विद्यार्थी असून. शेती 6 एकर आहे म्हणता, शेतीत का ते 10-12 हजाराचं तर उत्पन्न निघत असाल ना? हो निघते ना. मग तुमचं वार्षिक उत्पन्न किती व्हायला लागलं? म्हणलं 1 लाखापर्यंत. तुम्ही मला किती मागतात? म्हणलं 20,000. मग तुम्हाला शोभतं काही कशाला? मला माझी बोलतीच बंद करून टाकली त्यानं. तर मंडळी सांगायचं तात्पर्य काय होतं मला होतं की हे आपण त्यावेळेसपासून मी असं काही पुन्हा ते नादी बी लागलो नाही त्या उत्पन्नाच्या सर्टिफिकेटच्या, त्या माणसानं दिलं बी नाही मला आणि मी पुन्हा त्याला प्रेशर बी केलं नाही कारण त्यानं माझंच दाखवून दिलं. तर अशा पद्धतीचे आपल्या म्हणजे याच्यामध्ये खूप लोक आहेत काही सुविधेसाठी खोटं आपली घरच उत्पन्न भरपूर असतंय पण शासनाच्या सुविधा मिळण्यासाठी आपण खोटे नाटे हे कमीचं ते पण लोक देतात पैसे देऊन करून घेतात काही करत आहे पण खरंच का आपलं तेवढं चुकतं राहतं जे आपण कागदपत्र जे सर्टिफिकेट घेतो. अरे आपल्याला जर दुसऱ्याच्या म्हणजे दुसऱ्याच्या फक्त आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याचं म्हणजे आपलं खोटं नाटक करून जर आपल्याला असं जगणं कितपत योग्य त्यावेळेस मला कळलं नव्हतं पण आज मी त्या गोष्टीचा विचार करतो तर मला त्या माणसाचा थोडा त्यावेळेस राग आला होता पण आता विचार करता त्याचं बरोबर होतं आणि त्यानं तसं केले म्हणून मी सुद्धा बऱ्याच जीवनात शक्य कारण म्हणलं असं आता आत्तापासून कधी आपलं उत्पन्नच नाही. आपण श्रीमंत आहे म्हणते ना आपल्या तहसीलदारनं श्रीमंत मानलं आहे मग काय हरकत नाही म्हणलं आपलं. त्यावेळेस मला वाटलं अरे आपलं एवढं उत्पन्न आहे 1 लाख त्या काळाचं म्हणजे खूप वाटलं आणि त्या बेसवर मला जगण्याचे खूप बी आलं अरे आपल्याकडे एवढं उत्पन्न असं कशामुळे आपण त्याच्या सर्टिफिकेटसाठी ह्याच्यासाठी जर म्हणजे कमी उत्पन्न काही सुविधा मिळण्यासाठी ह्याच्यात काम करत अजून काही उत्पन्न वाढून आपली प्रगती करू ना. तर मंडळी आपल्याला जर दुसऱ्याच्या हातानं असे म्हणजे खोटे नाट्य करून जगण्याची जर सवय लागली कोणी विद्यार्थी असतील कुठे काही कामानिमित्त करा पण असे जर लागली तर आपण जीवनामध्ये अशाच म्हणजे दुसऱ्याच्या ह्याच्यावरच म्हणजे काही करून नाच्या जगण्याच्या तो आपला वेळ घालवतो मी करतो आणि आपली प्रगती आहे ती कमी होती लक्षात कारण आपल्या फुकटची जर खायची सवय लागली ना तर आपण दुसरे विचारच येत नाहीत आपल्यामध्ये की आपण काहीतरी करावं चांगलं काहीतरी असं नाही जास्त विचार येत कारण ती फुकट कुठं काय मिळतं आहे त्याचा शोधच घेत राहतो कुठली योजना कुठं मिळते का कुठल्या ह्याच्यामध्ये सुविधेमध्ये आपल्याला काही मिळतं आहे का ह्या मिळण्यामिळण्यात एवढ्या डोकं चालवण्यामध्ये आपलं आयुष्य घालवतो. आपल्या जी प्रगती जी डोकं आपलं चांगली प्रगती करण्यासाठी जी लावायचं असतं त्याच्यामध्ये आपण लावत नाहीत
आणि ही आपण आपली अधोगती होती. लोकली वाटते तर आपल्याला सुविधा भेटल्या. सुविधा कसल्या भेटल्या? सुविधा फुकटच्या फुकटच्या सुविधाचे काही आपण लाभ घेण्याचा प्रयत्न बी करू नये, कारण आपण काहीतरी आपण कर्तव्य काहीतरी आपल्या सो मेहनतीनं जितकं करता येईल तेवढं करावं. सहज मिळाली ठीक आहे, पण तिच्यासाठी वेळ घालून तितक्या चक्रा मारून जर ते सुविधा प्राप्त करणं तर सतीच तशी सवय लागते आपल्याला. आणि त्या सवयीचा परिणाम असा होतो की आपली अधोगती होती, कारण आपल्याला चांगलं काहीतरी शोध घेऊन आपण आपलं उत्पन्न दुसऱ्या गोष्टीतून वाढवण्याची आपली क्षमताच राहत नाही. तर आपलं कृपा एवढं आहे की कुणी जर समजा तरुण मंडळी असतील ते तर जर तसल्या सुविधेच्या नादी न लागता आपण आपल्या आपल्या सो करतो काहीतरी उत्पन्न चांगलं वाढवा, चांगलं शिका, तुम्ही अशा पद्धतीने कुठे बिझनेस करा, काय तुम्हाला जे करता येते ते त्याच्यामध्ये डोकं लावा आणि आपलं प्रगती करा. तर मंडळी आजच्या कार्यक्रमापुरतं एवढंच. परत आपण भेटणार आहोत उद्याच्या कार्यक्रमात गप्पा गोष्टी या. तर इथेच हा कार्यक्रम आपण थांबूया. ओम नमः शिवाय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.